नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ मराठी या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहतोय आता 10वी गणित भाग 1 मधला सराव संच 1.1 मधला पहिला गणित. दोन चलातील रेषीय समीकरण हे प्रकरण आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. फक्त एक ऍक्टिव्हिटी दिलेली तुमची पूर्ण आपल्याला करायची आहे. ओके, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न क्रमांक 3 अ मध्ये अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. कृतीवर आधारित इथे आपल्याला काय करायचे, फक्त कृती हे जे दिलेले काही बॉक्स आहेत ते आपल्याला पूर्ण करायचे एकदम काळजीपूर्वक. पहा, दिलेला आहे पहिला प्रश्न आहे, पुढील कृती पूर्ण करा. 5x + 3y = 9 समीकरण नंबर 1 आणि दुसरं समीकरण दिलेलं आहे 2x + 3y = 12. हे दुसरं समीकरण दिलंय. ही दोन्ही समीकरण पहा, समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करू. त्यांनी सांगितलंय ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. पहा, हे समीकरण 1 लिहिलंय 5x + 3y = 9 आणि दुसरं समीकरण 2x + 3y = 12. आता पहा, -3 - 3 कटा कॅन्सल होणार, -, कॅन्सल झाले. 5x + 2x, 5 आणि 2 किती 7, म्हणून इथे 7x आले. 3y - 3y तर कॅन्सल झाले. 9 आणि 12 किती 21. ओके, फक्त बॉक्स भरायचे. आता एक्स बरोबर काय असू शकतो, एक्स बरोबर हे 7 गुणिले आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाणार भागिले, आणि हे 21 जसेच्या तसे 7 गुणिले इथे आले भागिले. आता 7 + 7 = 21. ओके, म्हणून एक्स बरोबर 3 झालं, एक्स ची किंमत आली. आता कोणाची किंमत काढायची असते आपल्याला, वाय ची किंमत, म्हणून एक्स बरोबर 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. इथे आपल्याला दिले कृती 1 मध्ये, तसं पाहायला गेलं तर 2 मध्ये ठेवल्यावर सुद्धा वाय ची किंमत आपल्याला मिळू शकते, पण इथं आपल्या ऍक्टिव्हिटी मध्ये दिले 1 मध्ये ठेवू. म्हणून 5 * x च्या जागा बघा, हे समीकरण 1 काय आहे, 5x + 3y = 9. 5 * x, 5 * x च्या जागा किती लिहायचे, 3 लिहायचे, म्हणून इथे लिहा 3 + 3y = 9 जसेच्या तसे. आता 3y = 9 काय असते, इथं पहा एक स्टेप आपण वाटलं असते तर बाजूला वाढवूया, म्हणून 5 * 3 = 15 + 3 * y = 9 असं असेल ना. ओके, आता 3y तर जसेच्या तसे, + 15 = चिन्हाच्या पलीकडे गेले -15. ओके, मग इथे लिहा आपले +15, इथे वजा दिले डायरेक्टली लिहिणार 15 - 15 झाले. 3y = 9 - 15 गेले, 9 - 15 जातो का कधी, नाही जात, मग 15 - 9 ला वजा करा. 15 - 9 गेले किती राहिले, 6 गेलं, आणि मोठी संख्या काय 15, म्हणून तिचं चिन्ह -6. आता वाय ची किंमत काढायची, 3 * इकडे आले भागिले, हे बिचारे -6 जसे जर तसे, 3 ने 6 ला भागला, 3 * 1 = 3, 3 * 2 = 6, म्हणून इथे 2 आणि हे वजाचं चिन्ह, y = -2. मग x ची किंमत किती आहे, 3 आहे, आणि y ची किंमत -2 आहे, म्हणून xy, x ची किंमत 3 आणि y आहे -2, ही दिलेल्या वर्ग समीकरणाची उकल आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो, सोपा आहे. ओके, नक्कीच तुम्हाला समजला असेल, समजला नसेल तर तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ रिवाइज करून पहा. याच्या पुढचे प्रश्न आपल्या यूट्यूब त्या चॅनलवरती आपण लवकरात लवकर अपलोड करणार आहोत, तर ते तुमच्यापर्यंत पोहोचावेत असं तुम्हाला वाटत असेल तर आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तो पण एकदम फ्री मध्ये तुम्ही सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब बटणाच्या बाजूला एक बेलचं चिन्ह असतं, त्या बेलच्या चिन्हावर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आम्ही अपलोड केलेली प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यावर तुमच्या मोबाईलवरती किंवा पीसीवरती लवकरात लवकर पोहोचेल. धन्यवाद.